पिपरडोल टेकड्यांच्या परिसरात शिलावर्तुळ आणि प्राचीन वसाहत स्थळ आढळलंय. लोहयुगातील हे पुरातत्व अवशेष तब्बल 2500 ते 3000 वर्षांपूर्वीचे आहेत. पुरातत्व संशोधक डॉक्टर मनोहर नरांजे यांनी याचा शोध लावलाय. झी 24 तासच्या टीमनं जंगलात जाऊन या अवशेषांमागचा इतिहास, त्याचं महत्व जाणून घेतलं. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. विदर्भाला समृद्ध असा इतिहास आहे आणि महापाषाण युगापासून इथे मानवी वस्ती आहे आणि याचे सबळ पुरावे देणारे काही पुरावे जे आहे ते नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील कोहळ गावाच्या जवळ सापडलेले आहे. आपल्याजवळ पिपरडोल नावाच्या टेकड्यांजवळ हे सगळे पुरावे आहेत. अनेक शिला वर्तुळ या परिसरामध्ये सापडले आहे. वसाहतीपासून 1/2 किलोमीटर अंतरावर त्यांनी जे बरियल तयार करून तिथे आपले जे त्यांचे पूर्वज किंवा त्यांचे जे मोठे लोक किंवा लहान जे काही परिवारातले लोक मरण पावायचे त्यांना ते तिथे पुरायचे. तर हे कोहळा जे आहे ते खरंच महत्वाचं एक संशोधनाचं स्थान होऊ शकते. हा जो परिसर आहे, कोहळा इथला परिसर आहे, हा महापाषाण संस्कृतीचे या ठिकाणी पुरावे आपल्याला सापडलेले आहे आणि ते पुरावे दफनस्थान आणि वसाहत स्थळ अशा दोन्ही स्वरूपाचे आहे. या ठिकाणी आपण जे उभाव हे एक शिळावर्तुळ आहे. हे शिळावर्तुळ म्हणजे या महापाषाण संस्कृतीचं दफनस्थान आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ न्यूज रत्नशील सातपुतेसह कोहळगाव नागपूर. लाल मातीतली कुस्ती म्हणजे